फिजिक्स इजी आहे या ऑफिशियल चॅनल आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आता आपण बघतोय मेकॅनिकल प्रॉपर्टीजचा मार्च 2012 आलेला 2 मार्क्स क्वेश्चन. चला आता क्वेश्चन बघूया. लिक्विड रायजेस टू हाईट 5 सेंटीमीटर. हाईट दिले म्हणून काय म्हटलं मी 5 सेंटीमीटर. सेंटीमीटर म्हणून काय 5 × 10⁻²⁻ मीटर. ओके, इन अ ग्लास कॅपिलरी ऑपे रेडियस, रेडियस दिलेला म्हणजे आर. आर किती दिले तुम्हाला 0.02 सेंटीमीटर. आता 0.02 म्हणजे काय, 0.02 सेंटी म्हणजे काय 10⁻²⁻ आणि 2 चं काय केलं, 0.02 चं काय केलं, 2 केलं म्हणजे पॉवर व्हॅल्यू काय केलं आपण मोठी केली, पॉवर पाहून जाईल छोटी, किती छोटी, -2 ने, इंटू काय 10⁻²⁻ म्हणजेच काय 2 × 10⁻⁴. आता हे जे काय कन्वर्जन आहे -2 -2 हे कुठून आलं, यासाठी काय करा, लॉगरिदम 0 to 0 3.0. ठीक आहे, इम्पॉर्टंट प्लेलिस्टमध्ये गेला तर तुम्हाला तिथं भेटून जाईल. तिथून केलं तर तुम्हाला काय अडचण येणार नाही. 2 × 10⁻¹. वॉट विल बी द हाईट इन अ ग्लास कॅपिलरी ऑफ अ रेडियस 0.2 असं विचार, म्हणजे याला एच वन म्हणा, याला आर वन म्हणा. नेक्स्ट काय विचार तुम्हाला, हाईट विचारलेलं आहे, हाईट ऑफ अँड लिक्विड. ओके, काय विचार तुम्हाला, H2. ओके, नेक्स्ट काय म्हटलं आहे, इन ऑफ अ रेडियस ऑफ 0.004 सेंटीमीटर. ओके, रेडियस जेव्हा R2 होता तो किती होता, 0.04 सेंटीमीटर. म्हणजेच किती, आता जस्ट केलं 0.04 × 10⁻²⁻ मीटर आहे. मग काय झालं, 4 × 10⁻²⁻ × 10⁻²⁻ म्हणजे काय, 4 × 10⁻⁴ मीटर. ठीक आहे, याचं म्हणजे काय असणार, मीटर आहे. आता आपल्याला माहिती आहे हे चिजूड काय असतं, 2t cos θ / ρg. आता काय सांगितलं, सेम लिक्विड घेतलं म्हणून टेन्शन सेम आहे, सेम लिक्विड घेतलं म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सेम आहे, डेन्सिटी सेम राहील, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सेल. म्हणून काय म्हटलं, याची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर, याची इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द आर. देअरपोर काय लिहू शकतात मग, एच इज गुड काय, के अपॉन आर. देअरपोर काय, एच आर इज गुड काय, के. देअरपोर काय, H1 R1 इज गुड काय, H2 R2. विचारलं काय तुम्हाला, H2 विचारलं काय तुम्हाला, H2. मग H2 इज गुड काय, H1 R1 upon R2. चला फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचं, आन्सर म्हणून जाईल. चला H2 इज गुड काय, H1 ची किंमत किती तुमच्यावर, H1 ची किंमत किती, 5 × 10⁻²⁻ 2. ओके, R1 ची किंमत किती तुमच्यावर, 2 × 10⁻²⁻ 4. आणि R2 ची व्हॅल्यू किती, 4 × 10⁻²⁻ 4. -4 − 4 गेट कॅन्सल, बेकवे बेदुने 4, बेकवे 2.5 म्हणजे काय झालं, 2.5 × किती, 10⁻²⁻ 2 मीटर. म्हणजेच काय, 2.5 − 2 गेलं म्हणजे काय, 2.5 सेंटीमीटर. म्हणजे किती रेट, किती हाईट होणार आहे, 2.5 सेंटीमीटर. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया.